एवढी पिळवणूक करतात आणि त्याच्यानंतर यांनाच मतदान होतं. मला अजूनपर्यंत कळलं नाही की लोकांना टोल भरायचा आहे, त्याच्यामध्ये आनंद मिळतोय. निवडणुकीच्या वेळेला जेव्हा मतदानाला तुम्ही जाताना त्यावेळेला ना तुमच्या डोक्यात टोल असतो, ना तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या शाळांच्या बसेसची वाढ झाली की काय त्याची वाढ झाली तुमच्या डोक्यात नसते, इतर गोष्टी डोक्यात नसतात, तुमच्या रस्त्यावरचे खड्डे तेव्हा तुम्हाला दिसत नसतात, तुम्ही एका वेगळ्याच विषयांवर त्यांना मतदान करून परत मोकळे होता आणि परत 5 वर्ष डोक्याला हात लावून बसतात. मुंबई नाशिक रस्ता जो आहे, मुंबई नाशिक रस्त्यावर तुम्हाला दरवर्षी खड्डे पडलेले मिळणार. काय हे रॅकेट आहे. एका बाजूला तुम्ही लोकांना शब्द देताय की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र, मला लोकांचंही मला आश्चर्य वाटतं, मला जनतेचंही मला आश्चर्य वाटतं की जे या अशा प्रकारचे ज्या थापा मारतात निवडणुकीच्या वेळेला, त्याच्यानंतर तुम्हाला पिळपिळ पिळतात, एवढी पिळवणूक करतात आणि त्याच्यानंतर यांनाच मतदान होतं. मला अजूनपर्यंत कळलं नाही की लोकांना टोल भरायचा आहे, त्याच्यामध्ये आनंद मिळतोय, घ्या आनंद घ्या. पण तुम्ही त्या ज्या जी लोक तुमच्याशी खोटं बोलतायत त्यांना जर समजा सतत मतदान करत राहिलात आणि त्यांना कधी कळलंच नाही की आपण ज्या गोष्टी करतो या चुकीच्या आहेत, ह्या जर कधी त्यांना कळल्याच नाही, त्यांच्या कधी विरोधात मतदान झालंच नाही, त्यांना समजणार कस? त्याच्यामुळे हे दरवेळेला या सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यावरती मग आंदोलनं होतात. आणि मी अविनाशला त्यात सांगितलं, म्हटलं या लोकांसाठी म्हटलं जीव गमावू नकोस, यांना काही फरक पडत नाही या गोष्टींचा, एक माणूस मेल्याचा. पण मला आता अनेक सोसायटीचे लोक तिकडे मला भेटले, मी आता अविनाशला पण सांगितलं तिथे येत्या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, या सगळ्या गोष्टी सविस्तर त्यांच्यासमोर मांडीन. त्यावेळेला मला असं वाटतं आपल्यापैकी अनेक जण तिकडे वर्षावरती किंवा सह्याद्रीवरतीच्या भेटीच्या वेळेला असालच. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन की या वाढीव टोलचं याच्यापुढे काय होणार. मी आता तरी तुमची अशी फक्त एवढंच बोलू शकतो, याच्या पलीकडे माझ्याकडे आता उत्तर नाही. आणि आज हा टोल विषय सोडून मी दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही. मला दुसरीकडे कुठेही हा विषय सरकलेला नकोय. त्याच्यामुळे काल मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचं त्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि अधिकाऱ्यांनी माझ्याकडे हा कागद पाठवला. 1-2-3 दिवसामध्ये मी त्यांना त्यांची भेट घेईन. तेही ठाण्याचेच आहेत, निवडणुका तोंडावरतीच आहेत. लोकांचा आक्रोश आणि लोकांचा राग मला असं वाटतं त्यांनाही परवडणारा नाही. त्याच्यामुळे 2-3 दिवसामध्ये माझी काय भेट होते आणि काय बोलणं होते मी आपल्यासमोर सविस्तर सांगेन. ठीक आहे. पण सर, ज्या पद्धतीने 65 टोल नाके एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन होतं, परंतु आता अविनाश जाधव यांनी घेतलेलं हे उपोषण आणि अहिंसेचा मार्ग हा खूपच मार्ग सगळे टॅप करायचे असतात. ते केल्यावर तुम्ही दगड मारता म्हणून बोलता ना, माता बोला भुके राहतात म्हणून. उपोषण मागे घेतला आहे की नाही? उपोषण मागे यायला लावलं आता. माझं बोलणं होऊ देत, माझं बोलणं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सर, एक प्रश्न की टोल वाढतो पण त्यानुसार बाकीचं म्हणजे शाळेचं जसं स्कूल बसची फी आहे ती वाढते किंवा इतर आवश्यक वस्तू, तर त्यावर पण पुढे भूमिका काय? मी परत मी तुम्हाला तेच सांगतोय ना की या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होतात आणि तुम्ही त्याच त्याच माणसांना ज्यावेळेला निवडून देता त्यावेळेला त्या लोकांना समजत नाही, त्यांना असं वाटतं आपण करतोय ती गोष्ट बरोबर करतोय. निवडणुकीच्या वेळेला जेव्हा मतदानाला तुम्ही जाताना त्यावेळेला ना तुमच्या डोक्यात टोल असतो, ना तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या शाळांच्या बसेसची वाढ झाली की काय त्याची वाढ झाली तुमच्या डोक्यात नसते, इतर गोष्टी डोक्यात नसतात, तुमच्या रस्त्यावरचे खड्डे तेव्हा तुम्हाला दिसत नसतात, तुम्ही एका वेगळ्याच विषयांवर त्यांना मतदान करून परत मोकळे होता आणि परत 5 वर्ष डोक्याला हात लावून बसतात. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा जनतेने विचार करणं गरजेचं. बरोबर की नाही? मुंबई गोवा रस्ता संदर्भात पण आपण आंदोलन केलं, येत्या काळामध्ये रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही, होणार पण नाही, तो होणार पण नाही. मी माझ्या भाषणामध्ये तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं की याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या जमिनी अडकलेल्या आहेत. मुंबई नाशिक रस्ता जो आहे,
मुंबई नाशिक रस्त्यावर तुम्हाला दरवर्षी खड्डे पडलेले मिळणार. काय हे रॅकेट आहे. जर चांगले रस्ते केले आणि पुढच्या 20-25 वर्षासाठी जर समजा चांगले रस्ते केले तर कामं निघत नाही. कामं निघाली नाहीत तर टेंडर्स निघत नाहीत. टेंडर्स निघाले नाहीत त्यांचं कमिशन निघत नाही. आणि दर वर्षाला जे त्यांची कमिशन निघतात तुमच्या इकडे, आता मुंबईमध्ये पण तीच गोष्ट होते, ठाण्यामध्ये पण तीच गोष्ट होत असतात. दरवेळेला आपले फुटपाथ खोदतायत, नवीन ते काय पेवर ब्लॉक लावतायत, बरोबर की नाही. कधीतरी एकदा महानगरपालिकेत जा आणि त्यांना विचारा की चांगला असलेला फुटपाथ तुम्ही का खोदलात. एकदा जा ना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण हे प्रश्न विचारा जाऊन, ही गोष्ट का करता तुम्ही.